नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकामध्ये आपण पहिल्या घटकामध्ये इतिहास म्हणजे काय हे पाहिलेले आहे। तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचं ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय। यामध्ये आपण इयत्ता 4वीच्या पाठ्यपुस्तक सुद्धा पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ, त्याला आपण काय म्हणतो की 400 वर्ष जुना काळ किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ हे आपण पाहिलेलं आहे। या मागच्या घटकामध्ये आपण इतिहासाच्या शास्त्रीय पद्धती कोणती, आता इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक या साधनांद्वारे ही शास्त्रीय पद्धत इतिहासाची लिहिली गेली आहे। यामध्ये भौतिक पद्धतीमध्ये आपले जे किल्ले आहेत, लेणे आहेत, याचा अभ्यास भौतिक पद्धतीमध्ये केला जातो। त्यानंतर मौखिक मध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांनी जे आपल्या दंतकथा सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा वापर या मौखिक पद्धतीमध्ये केला जातो। आणि लिखित मध्ये विविध प्राचीन ग्रंथ असतील, हस्तलिखित असतील, ताम्रपट असतील, शिलालेख असतील, याचा वापर या लिखित पद्धतीमध्ये केला जातो। याचा आपण परिपूर्ण अभ्यास या इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये केलेला आहे। त्यानंतर इतिहास आणि आपण या घटकामध्ये आपण आपले जे प्राचीन सामाजिक विचार आहेत, कृती आहेत, याचा थेट आपल्या भविष्यकाळावर परिणाम झालेला दिसून येतो, याचा अभ्यास आपण इतिहास आणि आपण या घटकामध्ये केलेला आहे। त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ ही इतिहास अभ्यासातील खूप महत्वाची अशी असा घटक आहे। तर आपण जे आज स्वातंत्र्य आनंदाने उपभोगत आहोत त्यासाठी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक थोर सेनानी आपलं प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं आणि म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य आनंदाने उपभोगत आहोत। तर आपल्याला पुढील पाठामध्ये इतिहासाची काल संकल्पना या पाठामध्ये आपल्याला काळाची विभागणी आणि कालरेषा या घटकाचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग काळाची विभागणी आणि कालरेषा घटक अभ्यास।